माध्यमातून नागरिकांची संपर्क करण्याचा प्रयत्न आपण सगळेच करत असतो. जे विधातेच्याना म्हणू शकतो की जे आमचे रायगडचे पालकमंत्री राहिले सज्ज होणं हा ज्यांचा हातखंडा राहिला लागतात ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा या की आपले इकडे चेअर आहे दोन्ही साईडला चेअर आहे तिकडे बसून घ्यायचं आपण सर्वांनी. त्यामुळे सर्व ठिकाणी युती करायला हवी आणि कोकणामध्ये सुद्धा आम्ही सर्व ठिकाणी युती करण्याचा प्रयत्न करत होतो आणि हा प्रयत्न करत असताना आमचे लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूरजी यांनी सुद्धा असं सांगितलं की नाही युतीच करायला हवी आणि या युतीची बोलणी सुरू झाली आणि युतीची बोलणी सुरू झाल्यानंतर किती सीट द्याव्या या संदर्भातला सुद्धा सर्वच्या सर्व ठरलं. परंतु हे ठरलेलं जर कुठे पहिल्यांदा मोडलं गेलं असेल तर ते पनवेलमध्ये मोडलं गेलं आणि पनवेलमध्ये युती तोडण्याचं काम जर कोणी पहिल्यांदा केलं तर ते शिवसेनेने केलं हे या व्यासपीठावरून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यावेळेला आता ही युती तुटली आणि म्हणूनच अनेकांना संधी मिळाली आणि या पनवेल महानगरपालिकेमध्ये 61 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते आणि याचा सर्वांचा साक्षीदार मी आहे. मी हे यासाठी आठवण करून सांगू इच्छितो की त्यावेळेला शिवसेनेचे जे हाल झाले शिवसेनेचे जे हाल झाले दादा एकही नगरसेवक जिंकून आला नाही हे पनवेलकरांनी जसं पाहिलं महाराष्ट्राने पाहिलं. आत्ता आमच्याशी जी गद्दारी त्यांनी केली आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्र पायी शिवसेनेचा